विष्णू कोरडे या जमादाराने आज शुक्रवारी आत्महत्या केली आहे. विष्णू कोरडे हे जमादार यवतमाळ पोलीस विभागात कार्यरत आहेत. यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून लक्ष्मीनगर येथील राहत्या घरी लुंगीने गळफास घेऊन कोरडे यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस अधीक्षकांवर आरोप करीत जमादाराने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू कोरडे नावाचे पोलीस शिपाई यांनी वारंवार SP साहेबांना भेटून त्यांची हकीकत सांगून त्यांना वरिष्ठांना कळवलं की मला या ठिकाणी माझ्या आजारामुळं नोकरी करत असताना काही अडचणी आहेत त्या वरिष्ठांनी समजून घ्याव्या. परंतु प्रत्यक्षात पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर दिलीप भुजबळ यांना नेहमी भेटूनसुद्धा त्यांनी त्यांच्या चेंबरला बोलावून त्याला जे काही त्या ठिकाणी वरिष्ठ म्हणून त्यांनी जे बोलले ते सहन न झाल्यानं आज शेवटचं टोकाचं पाऊल आमच्या विष्णू कोरडे या शिपायाने उचललं आणि आपली जीवनयात्रा संपवली. खरं पाहिजे तर लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात अनेकदा नाव न सांगण्याच्या अटीवरती अनेक पोलीस कर्मचारी असतील, PSI असतील, अनेकांनी आमच्यासमोर व्यथा मांडल्यात की नाहकपणे माननीय पोलीस अधीक्षकांचा आम्हाला त्रास होतो की आम्ही एका टोकाला राहत असताना जाणीवपूर्वक दुसऱ्या टोकाला बदली करणे, काही कौटुंबिक अडचणी आमचे वरिष्ठ म्हणून यांनी समजून घ्यायला पाहिजेत. परंतु मीसुद्धा त्या एक दोन संदर्भात त्या ठिकाणी अधीक्षकांना भेटलो की शेवटी तुमच्या स्टाफचा विषय आहे, तुमच्या डिपार्टमेंटचा विषय आहे की तुम्ही कौटुंबिक अडचणी जाणल्या पाहिजे. परंतु त्याकडेही माननीय भुजबळ साहेबांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज या ठिकाणी दुःखद घटना घडली. माझी या निमित्तानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अंती माननीय अधीक्षकांवर त्या ठिकाणी कायदेशीररित्या गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा कुटुंबाचं म्हणणं आहे की आम्ही तर या आजचा अंत्यविधीसुद्धा करणार नाही, परंतु हे टोकाचं पाऊल न उचलता यापुढेसुद्धा अनेक घटना अशा जिल्ह्यात घडू शकतात. यासाठी वरिष्ठांनी तात्काळ लक्ष द्यावं. मी माननीय पोलीस आयुक्त अमरावती आणि या राज्याचे गृहमंत्री यांना विनंती करील की या ठिकाणी आपण स्वतः लक्ष घालावं आणि यापुढं अशा घटना होऊ नयेत यासाठी आपण स्वतःपणे लक्ष द्यावं. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.